Hello everyone, this is Akshay Mure. Friends, in our last lecture we discussed about some farm machinery and equipments. So today we are going to start our next topic, that is the harvesting and post harvest techniques for fodder production. Okay, so fodder production साठी ज्या काही टेक्निक्स आहेत ज्या हार्वेस्टिंग आणि पोस्ट हार्वेस्ट म्हणजे लागवड पासून काढणीपर्यंत आणि त्या झाडाची किंवा त्या प्लांटची काढणी झाल्यानंतर पुढे काय होतं या टेक्निक्स आपण शिकणार आहोत. त्यात काही आपण एक्झाम्पल घेतले. फर्स्ट आपण बघू की हार्वेस्टिंग टेक्निक्स काय असतात आणि त्याच्यात पहिले एक्झाम्पल आहे मेज. ओके, तर मेजचं हार्वेस्टिंग कसं होतं. मेज हे एक ॲन्युअल क्रॉप आहे जे तुम्हाला सांगितलं की त्याची लाईफ सायकल एका वर्षापर्यंत असते. ओके, किंवा ज्या झाड प्लांटला त्याची लाईफ सायकल कम्प्लीट करण्यासाठी एक वर्ष लागतो किंवा ज्यांची एका वर्षात लाईफ सायकल कम्प्लीट होते. ओके, त्या प्लांट्सला आपण ॲन्युअल प्लांट्स असं म्हणतो. तर मेज हे एक ॲन्युअल क्रॉप आहे आणि की जे आपण सॉईलमध्ये ग्रो करतो आणि जर फर्टाईल सॉईल असेल म्हणजे सुपीक जी माती असेल त्याच्यात हे खूप मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन आपल्याला मिळत असतं. ओके, तर जे मका जे पीक आहे जे मेजचं जे क्रॉप आहे ते आपण खरीप हंगामात म्हणजे जून ते जुलैमध्ये त्याची लागवड करत असतो. ओके, आणि मोस्ट ऑफ साऊथ इंडियन पार्ट्स म्हणजे जो पार्ट आहे आपल्या इंडियाचा त्याच्यात रब्बी आणि समरमध्ये पण याची लागवड केली जाते. ओके, म्हणजे खरीप रब्बी आणि समर थोडक्यात काय की जिथे इरिगेशन सिस्टीम चांगली असते तिथे कुठल्याही सीझनमध्ये आपण मेजचे क्रॉप आहे त्याचं हार्वेस्टिंग करू शकतो. सो इट कॅन बी थ्रू आउट द इयर विथ इरिगेशन फॅसिलिटी. म्हणजे सांगितलं की थोडक्यात जर तिथे इरिगेशन फॅसिलिटी चांगली असेल जिथे पाण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये या प्लांटचं उत्पादन घेऊ शकता. ओके, तर काही व्हरायटीज असतात मेजच्या ते खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन देत असतात. त्याच्यात आफ्रिकन टॉल आहे, विजय कंपोजिट आहे, मोती कंपोजिट, गंगा फायू, ह्या काही फॉडरच्या व्हरायटीज आहेत किंवा ज्या मेजच्या व्हरायटीज आहेत की त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणाने मिळतं आणि लागवड मोठ्या प्रमाणे शेतकरी हे करत असतात. तर आता ह्याची लागवड करायची म्हणजे कशी करायची. तर याच्या दोन सीड जेव्हा आपण याचं प्लांटेशन करतो तेव्हा आपण त्याचे सीड टाकत असतो. ओके, त्याची रोपं लावत नाही, त्याचं सीड टाकत असतो. तर दोन सीड मधलं जे स्पेसिंग आहे ते नियर अबाउट 15 सेंटीमीटर हे असावं. ओके, आणि जे दोन रोज असतात म्हणजे दोन गादे असतात, एका गाद्यात तिकडे जर आपण सीड लावलं तर दुसऱ्या गाद्याचं डिस्टन्स हे 30 सेंटीमीटर पर्यंत असावं. म्हणजे 30 सेंटीमीटरचा गादा मध्ये अँड एका गाद्यात जर तुम्ही लावलं तर दोन सीड मधलं डिस्टन्स हे 15 सेंटीमीटर असावं. याचं स्टँडर्ड फॉर्मॅट आहे त्याचं प्लांटेशन करण्याचा. ओके, तर जर ॲव्हरेज यील्ड जे आहेत 40 ते 50 टन पर हेक्टर एवढं आहे आणि जे ड्राय मॅटर जे ज्याला आपण म्हणतो की त्याचे सीड्स 10 ते 15 टन पर हेक्टर असे मिळतात. ओके, हे त्याचं उत्पादन रेट ज्याला आपण असं म्हणू शकतो की तो आहे की जे ग्रीन जे आपल्याला मिळतं म्हणजे जो चारा वगैरे काही असेल तो 40 ते 50 मेगा हेक्टरमध्ये आणि जे सीड्स असतात ते 10 ते 15 टनापर्यंत त्याचं उत्पादन मिळतं. ओके, तर जे जे ग्रीन फॉडर आहे म्हणजे त्याच्यापासून जो चारा मिळतो हा तर बरेच मोठ्या पिरियडपर्यंत हा टिकून राहतो. तर तुम्ही तो साचून ठेवला चारा. ओके, व्यवस्थित तर तो 2 वर्ष 3 वर्ष किंवा खूप मोठा जास्त वेळ पण तो तसाच राहू शकतो. ओके, म्हणजे त्याच्यावर कुठल्या प्रकारची बुरशी येत नाही किंवा तो खराब होत नाही. ओके, अँड मोस्टली हे प्लांट जेव्हा मिल्की स्टेजमध्ये असतात. ओके, म्हणजे जी स्वीट कॉर्न व्हरायटी आहे मेजची जी मिल्की स्टेजमध्ये होतं तेव्हा त्याचं हार्वेस्टिंग केलं जातं. कारण की जे आपण भुट्टा म्हणून वगैरे खातो पण जी लोकल आपल्या साईडला यूज केलं जातं तर ते त्याची पूर्ण लाईफ सायकल कम्प्लीट जेव्हा ते दाणे त्याचे ड्राय होतात तेव्हाच आपण त्याचं हार्वेस्टिंग करत असतो. ही आहे मेजची हार्वेस्टिंग टेक्निक. नेक्स्ट आहे सॉर्गम, ज्याला की आपण ज्वार असं म्हणतो की ज्याला आपण ज्वारी असं म्हणतो. तर आता ज्वारीचं कल्टिवेशन कसं होतं. ज्वारी कल्टिवेटेड मेनली फॉर अ ग्रेन अँड ऑल्सो फॉडर पर्पजेस. तर आपण याच्या ग्रेनसाठी किंवा धान्यासाठी किंवा याचं चारासाठी यूज व्हावं म्हणून आपण याचं कल्टिवेशन हे करत असतो.
तर ज्वारी आहे ती ड्रॉट रेझिस्टंट प्लांट आहे, ॲन्युअल क्रॉप आहे. जसं की मी आधी म्हटलो ॲन्युअल की ज्याची लाईफ सायकल 1 वर्षापर्यंत असते. आता ड्रॉट रेझिस्टंट म्हणजे काय? ओके, तर जे झाडं कमी पाण्यात येतात किंवा ते झाडांना जगण्यासाठी खूप कमी पाणी लागतं अशा झाडांना आपण ड्रॉट रेझिस्टंट क्रॉप किंवा ड्रॉट रेझिस्टंट सीड्स असं म्हणत असतो. त्या झाडांसाठीचे टेम्परेचर असतं ते नियर अबाउट 25-35 डिग्री सेल्सिअसला हे प्लांट ग्रो होत असतं. ओके, अँड रेनफॉल हा नियर अबाउट 300-350 मिलीमीटर रेनफॉलमध्ये ग्रो होतं. ओके, तर त्याला कुठल्या प्रकारची सॉइल एक्सपेक्टेड आहे, कुठल्या प्रकारची माती? तर सँडची सॉइल असते, म्हणजे ज्याच्यात मातीचं सॉरी वाळूचं प्रमाण थोड्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात असतं, ज्याला आपण सँडी सॉइल म्हणतो. तर अशा पद्धतीच्या मातीत किंवा अशा पद्धतीच्या शेतात हे जवळचं पीक चांगल्या प्रकारे येतं. ना काही व्हरायटीज आहेत की ज्या यूज केल्या जातात. ओके, अँड मोस्ट ऑफ जानेवारी फेब्रुवारी किंवा एप्रिल मे मध्ये ज्यांची लागवड केली जाते त्या जवारची, त्याच्या काही व्हरायटीज आहेत, त्याचे CO11 किंवा CO27 या व्हरायटीज यूज केल्या जातात की ज्या ज्या पिकांचं लागवड जून आणि जुलैमध्ये केलं जातं. ज्या ज्वारीचं पिकाचं लागवड आपण जून आणि जुलैमध्ये करतो, सो त्याचे CO11 किंवा CO FS29 या व्हरायटीज तिथे प्लांट केल्या जातात. ओके, सो ह्या काही व्हरायटीज आहेत की जे आपण यांचं प्लांटेशन करत असतो. सो सीड रेट जर आहे तर जवळपास 40 kg per hectare एवढा आहे, म्हणजे त्याच्यापासून जे सीड्स मिळतात तर ते खूप कमी प्रमाणात मिळतात. त्याचा रेट 40 kg per hectare एवढा आहे. सो याचं आता हार्वेस्टिंग कसं करायचं, काढणी जेव्हा ते फ्लावरिंग स्टेजला असतं तेव्हा ते ग्रीन फॉडर म्हणून आपण त्याचं हार्वेस्टिंग करत असतो. म्हणजे जेव्हा त्याला फ्लावर्स येतात तेव्हा त्याचं हार्वेस्टिंग करून आपण जनावरांसाठी त्याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर जर आपल्याला त्याचं याच्यासाठी यूज केला करायचं असेल धान्यासाठी, तर पुढे काही दिवस आपण त्याला 60-65 दिवसापर्यंत ठेवू शकतो. ती एक मेथड आहे किंवा ही टेक्निक आहे की सॉर्गनचं आपण हार्वेस्टिंग अशा प्रकारे करू शकतो. नेक्स्ट आहे गिनी ग्रास. गिनी ग्रास एक प्रकारचं ग्रासेस आहे. तर गिनी ग्रास आपण फोडर म्हणून मोठ्या प्रमाणात यूज करतो. सो आता याचं हार्वेस्टिंग कसं करायचं, ते खूप टॉल असतात, म्हणजे यांची उंची नियर अबाउट 1 मीटर ते 4.5 मीटरपर्यंत असते. ओके, आणि खूप टफटे असतात आणि यांची ग्रोथ जी असते ती खूप फास्ट होत असते, खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ होते, खूप लवकर याची वाढ होत असते. आणि हे पेरेनियल प्लांट आहेत. सो म्हणजे हे 2 वर्षापेक्षा जास्त वेळ टिकू शकतं किंवा राहतात. ओके, म्हणजे तुम्ही जर गिंग ग्रास लावला, ज्याला आपण गिन्नी ग्रास असंही म्हणतो, तर 1 वेळेस तुम्ही त्याचे हार्वेस्टिंग केले ते परत ग्रो व्हायला सुरुवात होते. सो अशी सायकल त्याची चालूच राहते, म्हणून त्याला पेरेनियल ग्रास असं म्हटलं जातं. सो याची जी प्रोटीन रेंज आहे नियर अबाउट 4-14% प्रोटीन असतं गिनी ग्रासमध्ये. सो याच्यामुळे ते जे दुधाचं उत्पादन असतं जनावरांमधील ते पण वाढवण्याचा प्रयत्न करतं, कारण की जनावरांना गिनी ग्रासमधून मोठ्या प्रमाणे जे असतं प्रोटीन हे मिळत असतं. ओके, त्याच्यात हॅमिल किंवा PPG40 मुकानी ह्या काही व्हरायटीज आहेत की ज्या आपण गिनी ग्रासच्या यूज करत असतो. सो जे स्पेसिंग असतं गिनी ग्रासमधलं, तर ते नियर अबाउट 50-30 cm एवढं त्याचं डिस्टन्स असावं दोन ग्रासेसमधलं, किंवा जे आपण रायझोम्स त्याचे लावतो त्याच्यामधलं 50-30 cm हे डिस्टन्स सुटेबल डिस्टन्स आहे त्याच्या प्लांटेशनसाठी. तर जर आपण ते गिनी ग्रास लावलो त्याच्यानंतर 75-80 दिवसानंतर त्याचं आपण हार्वेस्टिंग करू शकतो, म्हणजे पहिला कट घेऊ शकतो, पहिल्या वेळेस कापू शकतो. आणि त्याच्यानंतर परत 45 दिवसानंतर त्याचा सेकंड लॉट जो आहे तो आपण कट करण्यासाठी घेऊ शकतो. तर जवळपास 1 हेक्टरमध्ये गिनी ग्रासचं प्रोडक्शन 175 टन एवढं असतं आणि तुम्ही वर्षातून 8 वेळा त्याला कट करू शकतात, म्हणजे एकाच प्लांटचं तुम्ही 8 वेळा हे हार्वेस्टिंग करू शकतात. सो ही एक बेसिक टेक्निक आहे गिनी ग्रासच्या हार्वेस्टिंगची. ओके, सो हे मका मी जे तुम्हाला सांगितलं खूप कॉमन आहे आपल्याकडे, हे मकाचं क्रॉप आहे ज्वार आणि हे गिनी ग्रास. हे वर्षातून आपण 8 वेळाचं हार्वेस्टिंग करू शकतो एकाच प्लांटचं. ओके, सो जे तुम्ही बघणार की याला सीड्स आलेले आहेत. ओके,
नेक्स्ट पार्ट पोस्ट हार्वेस्ट टेक्निक फॉर फॉर प्रिझर्वेशन. ठीक आहे, आता आपण या फॉर्डरचं आपण हार्वेस्टिंग केलं, ओके, मकाचं हार्वेस्टिंग केलं, जवारचं हार्वेस्टिंग केलं, अँड गिनीग्रासचं हार्वेस्टिंग केलं, त्याच्यानंतर त्याचं काय करायचं, आपण त्याचा चारा म्हणून यूज करणार आहोत, सीड्स म्हणून यूज करणार आहोत. सो ज्या प्लांटचं आपण सीड्स म्हणून यूज करतो, म्हणजे मक्याचे सीड्स असतील किंवा मग ज्वारीचे सीड असतील, त्याला आपण एक साठवून ठेवत असतो एका कंटेनरमध्ये, ज्याला आपण कोठा किंवा कोठी म्हणतो किंवा पोतीमध्ये, पोत्यांमध्ये आपण त्याचं काय करत असतो, प्रिझर्वेशन करत असतो. खूप वर्षापर्यंत ते तसेच राहतं, ते सीड्स ते प्रिझर्व होतात. हे झालं की जे सीड्स आपण यूज करणार आहोत फूडसाठी, त्यांचं प्रिझर्वेशन. पण जे ग्रीन मॅन्युअर आहे, जे ग्रीन प्लांट आहे, मग त्याचं प्रिझर्वेशन, म्हणजे सीड काढल्यानंतर जो चारा उडणार आहे, मग त्याचं प्रिझर्वेशन कसं करायचं, ओके, तो त्याचं साठवणूक आपण कशी करू शकतो, तर त्याच्यासाठी एक मोस्ट इम्पॉर्टंट टेक्निक आहे, त्याला आपण सायलेज मेकिंग असं म्हणतो. तर सायलेज म्हणजे काय, सायलेज म्हणजे त्याला आपण मृड घास असं म्हणतो. तर मृड घासमध्ये आपण त्याचे छोटे छोटे पीस करून त्याला आंबवलं जातं आणि त्याच्यापासून ते एक सायलेज मेकिंग केलं जातं ग्रीन प्लांटपासून. एक छोटासा व्हिडिओ आहे की त्याच्यात सायलेज मेकिंगची पूर्ण प्रोसेस दिली आहे. सो सीयर नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्या पर्यंत लगेच पोहोचतील. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया मुरघास म्हणजे काय आणि तो कसा तयार करतात व त्याचे फायदे काय असतात याबद्दल थोडक्यात माहिती. तर सुरुवात करूया मुरघास म्हणजे नक्की काय ह्या माहितीने. सोप्या भाषेत सांगायचं तर मुरघास म्हणजे हवा नसलेल्या जागेत धान्याचा चारा किंवा हिरवा चारा वाळवून आंबवून तयार केलेला चारा. मुरवून तयार केलेला घास म्हणजे मुरघास. एका हवा नसलेल्या जागेत हा चारा जमा करून नैसर्गिक प्रक्रियेने त्यातले जीवाणू चाऱ्यात असलेल्या साखरेचा उपयोग करून लॅक्टिक आम्ल तयार करतात, म्हणजे तो चारा आंबवतात. उदाहरणार्थ आपण इडली डोसा बनवण्यासाठी ज्या प्रकारे उडीद डाळीचं पीठ रात्रभर हवाबंद भांड्यात आंबवतो अगदी तसंच. ह्या लॅक्टिक आम्लामुळे चारा जास्त दिवस चांगल्या अवस्थेत ठेवण्यात मदत होते, ह्यामुळेच तो आंबवला जातो. कारण उन्हाळ्यात वा पावसाळ्यात जेव्हा वैरणाची कमतरता असेल तर मूर घास हा त्याचा उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे. तर आता पाहूयात मुरघास तयार करताना कोणती पिकं उपयुक्त असतात आणि केव्हा उपयुक्त असतात. पहिलं म्हणजे मक्याचं पीक असेल तर ते दुधात असतानाच कापावे. डाळींच्या पिकाचा चारा असेल तर तो फुलोऱ्यात कापावा. ज्वारी बाजरीचा चाराही फुलोऱ्यात असतानाच कापावा. ह्यापासून मिळणारा मुरघास चविष्ट आणि पौष्टिक असतो, तसेच रुचकर आणि संतुलितही असतो. मुरघास करण्यासाठी खरतर सर्वच चारा पिकांचा वापर करता येतो. हिरव्या चाऱ्यासाठी जरी काही पिके उपयुक्त नसली तरी त्यांचाही वापर मुरघासासाठी करता येतो. जी पिकं चवीला कडवट असतात ती पिकंही मुरघास तयार होत असताना चविष्ट होतात. मुरघासासाठी सर्वात उपयुक्त पीक म्हणजे मका व ज्वारी. मक्यात साखर आणि इतर पौष्टिक पदार्थ भरपूर असतात. ज्वारीचा मुरघासही उत्तम बनवता येतो. त्यातल्या त्यात गोड ज्वारी असेल तर त्याचा मुरघास तर अतिशय पौष्टिक होतो. आता पाहूयात मुरघास कसा तयार करायचा असतो. पिके कापणीला आली म्हणजे फुलोऱ्यात आली की कापून घ्यावी. विशेषतः मका किंवा ज्वारीचे पीक जे 75 ते 80 दिवसात कापणीला येते ते तसे आले की ते कापून घ्यावे. मुरघास बनविताना तो कमी ओला असेल याची काळजी घ्यावी, म्हणजे त्यातील पाण्याचे प्रमाण 60 ते 65% एवढेच असायला हवे. त्यापेक्षा जास्त पाणी असेल तर मुरघास नासू शकतो. अशा वेळेस कापणीनंतर काही तासांसाठी चारा सुकू द्यावा. त्यानंतर कुट्टी मशीनने चाऱ्याचे 1 ते 2 इंच लांबीचे तुकडे करून घ्यावे. एकदा कुट्टी झाली त्याच जागेवर जास्त वेळ साठवून ठेवू नये. ती ताबडतोब मुरघासाची पिशवी, खड्डा, जागा ज्याही अवस्थेत तुम्ही तो साठवणार आहात तिथे आणून ठेवावी. कुट्टी जागेवर ठेवल्यानंतर जागेच्या आकारानुसार कांडप यंत्राने किंवा पायाने आणि मोठी जागा असेल तर ट्रॅक्टरने तुडवून घ्यावी. ह्या तुडवण्यामागचं कारण असं, ती कुट्टीच्या जागेत असलेली सर्व हवा आपल्याला जास्तीत जास्त बाहेर काढायची असते. कडेला असलेली कुट्टी
विशेष करून जास्त दाबून घ्यावी, याने कुट्टी घट्ट दाबली जाते. पिशवीत टाकून पायांनी तुडवणार असाल तर एक फुटाची कुट्टी टाकून ती तुडवून पुन्हा त्यात एक एक फुटाचा भार ओतत दरवेळी ती तुडवून घ्यावी. चांगल्या प्रकारे तुडवून झाली की वेळ न दवडता तिच्यावर लगेच झाकण किंवा ताडपत्री टाकून ती जागा हवाबंद करून घ्यावी. त्यावर अधिकचा भार म्हणून लाकडी फळ्या, ओणके, दगडी ठेवून ते झाकण आणखी घट्ट बंद करावे. जराशीही हवा मुरघास बनवण्याच्या प्रक्रियेला नासवू शकते. ताडपत्रीवर तुम्ही मातीचा ज्यादाचा थरही टाकू शकता. खड्डा करून मुरघास बनवणार असाल तर त्याचा आकार गोल राहील याची काळजी घ्या. किंवा चौकोनी खड्डा असेल तर त्याची टोकं गोलाकार करून घ्यावी. हे करण्याचं कारण असं की चौकोनी खड्ड्यात हवा किंवा पावसाचं पाणी जाऊन चारा नासण्याची शक्यता असते. गोलाकार खड्ड्यात किंवा गोलाकार टोकं असलेल्या खड्ड्यात पाणी व हवा आज शिरू शकणार नाही. एका चौरस फूट जागेत 15 ते 16 किलो चारा तयार करता येईल म्हणून आपली गरज गायांची संख्या पाहून यानुसार खड्डे करावे. काही जण मुरघास बनवताना हिरवा चारा टिकून राहावा यासाठी काही जीवाणूच्या फवारण्या करतात. त्याने मुरघास लवकर तयार होतो. पण तुम्ही पहिल्यांदा मुरघास बनवत असाल तर त्यात काहीही टाकू नका. पहिल्यांदा अनुभव घेऊन बघा. पुन्हा तयार करताना नंतर 100 लिटर पाण्यात 1 किलो युरिया टाकून ते पाणी प्रत्येकी 1 टन मुरघासावर शिंपडत जावे. अशा प्रकारे तुम्ही त्यावरच्या फवारणीला सुरुवात करू शकता. आता पाहूया मुरघास तयार करण्याचे वेगवेगळे प्रकार. बॅगेतील मुरघास, ह्यात कुट्टी एका मोठ्या प्लास्टिकच्या बॅगेत तुडवली व साठवली जाते. ही बॅग 1 टनाच्या आकाराची असेल तर 600 रुपयाला एक अशी मिळते. सुरुवातीला ह्या प्रकारची साठवणूक केली तर परवडण्यासारखे असते. खड्ड्यातील मुरघास, ह्यात गरजेनुसार खड्डा करून त्यात कुट्टी टाकून ती तुडवून झाकली जाते. खड्ड्याला प्लास्टिकचे आवरण देऊन मग त्यावरच मुरघास टाकून तो साठवला जातो. अशा सर्व पद्धतीने मुरघास तयार केला जातो आणि अवघ्या 45 दिवसात मुरघास तयारही होतो. आता मुरघास तयार करण्याचे फायदे काय आहेत ते पाहूया. सर्वात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात चारा टंचाई असताना मुरघास हा त्याला उत्तम व पौष्टिक पर्याय असून हिरव्या वरणावर विसंबून राहण्याची वेळ आपल्यावर येत नाही. मुरघास असल्याने आपले वर्षभराचे चाऱ्याचे नियोजन आधीच पावसाळा असतानाच करता येते. रोज शेतात जाऊन वैरण व चारा आणण्याचे कष्ट वाचतात. तो वेळ इतर अधिक महत्वाच्या कामासाठी देऊ शकतात. जनावरांना वर्षभर सतत पौष्टिक चारा मिळत राहिल्याने त्यांचे आरोग्य सुधारते. त्यांचे पोटाचे विकार कमी होतात. नेहमीसारखं पावसाळ्यात हिरवा चारा नंतर उन्हाळ्यात कडबा सुका चारा खातात. ह्या बदलामुळे त्यांना पोटाचे विकार होतात व दूध उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. चाऱ्याचा प्रश्न असल्यामुळे जे शेतकरी जास्त गाय पाळण्याचा विचार करीत नाही ते शेतकरीही मुरघास साठवून तयार करून जास्त गायांचे उत्तमरित्या संगोपन करू शकतात. मुरघास पौष्टिक असल्याने जनावरं ते चवीने खातात आणि चारा वाया जाण्याची शक्यता जवळपास 0 असते. तुम्ही केवळ दुग्ध व्यवसाय करत असाल आणि तुमचे स्वतःचे शेत नसेल तर मुरघास बाजारात भरमसाठ असताना त्याची किंमत कमी असते. तेव्हाच गरजेनुसार विकत घेऊन तो साठवून ठेवावा. हा उत्तम सौदा आहे. दुष्काळाचा मुरघासावर काहीही परिणाम होत नाही. मुरघास तयार करण्यासाठी लागणारी पिकं 75 ते 80 दिवसात कापणीला येतात. त्यामुळे नंतर लगेच त्या ठिकाणी तुम्हाला इतर हंगामी पिके सुद्धा घेता येतात. तर ही होती मुरघासाविषयी थोडक्यात माहिती. तर ही माहिती कशी. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने मुरघास किंवा जे सायलेज मेथड आहे ते तुम्ही करू शकता. एक खूप इम्पॉर्टंट अशी मेथड आहे की ज्याच्याने आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर फॉडर हे प्रिझर्व करू शकतो आणि ते खूप दिवसांपर्यंत त्याची साठवणूक होते किंवा त्याचं प्रिझर्वेशन हे होतं. सो फ्रेंड्स, होप यू अंडरस्टँड दिस टॉपिक. थँक्यू.